राज्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली मुंबईच्या सिडनॅम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेले विद्यार्थीच महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार आहेत त्यासाठी हे लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आज पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि मुंबई विद्यापीठाच्या शाहिर अध्यासन लोककला अकादमी संगीत विभाग यांच्या वतीनं शाहीर अमरशेख जयंती समारंभाचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं महाराष्ट्राच्या विविध भागातील लोककलेचा एकत्रित आराखडा तयार करावा अशा सूचना सामंत यांनी यावेळी दिल्या